कोंढाळीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक स्थगित करावी अशी मागणी आमदार अनिल देशमुख यांनी नगरविकास व राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. परंतु यावर कोणताही निर्णय न झाल्याने राष्ट्रवादीचे नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून कोंढाळीची निवडणूक रद्द करण्याची विनंती केली होती. न्यायालयाने कोंढाळीसह जिल्ह्यातील डिग्डोह व निलडोह येथील निवडणुकीला अंतरित स्थगिती दिली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि हे जाहीर होत असताना कुठेतरी या भागातील लोकांवर मोठा अन्याय होत होता आणि हे अन्याय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून थांबवलाय. आता 10 दिवसानंतर याच्यावर पुढची कारवाई करायला सांगितली आहे. याचा जाब महाराष्ट्र सरकारला विचारलाय आणि सरकारला विचारत असताना त्यांनी येणाऱ्या दिवसांमध्ये आपण काय केलं पाहिजे याची माहिती दिली पाहिजे. माझा सरळ आरोप आहे की हे दप्तर दिरंगाईमुळे झालंय. योग्य वेळे जर का याच्यावर कारवाई होऊन हे पुढे गेलं असतं तर आज ही परिस्थिती आली नसती. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला कोर्टाचे दार ठोठवण्याची गरज नव्हती. पण कुठेतरी या महाराष्ट्र सरकारचे अशा पद्धतीचं काम चालू आहे ज्यांनी हे वगळलं नाही. ग्रामविकास मध्ये नगर विकासमध्ये राजपत्रक निघालं आणि हे राजपत्रक निघाल्याच्या नंतर याचा निरोप निवडणूक आयोगाला न गेल्यामुळे निवडणूक आयोगाने याचा कारवाई याच्यावर प्रोग्राम जाहीर केला आहे. कोर्टाने युडीडीला केवळ कोंढाळी बाबत सांगितलेलं आहे की तीन ग्रामपंचायती आहे त्यासाठी नोटिफिकेशन जे निघालं आहे त्याच्या बेसिसवर कोर्टाने हे स्टेज ऍक्शन घेतलं आहे.